प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा या एज्युकेशन पोर्टलमध्ये स्वागत आहे. आपण इयत्ता 6वी विज्ञान स्टँडर्ड 6 जनरल सायन्स डिझास्टर मॅनेजमेंट हा लेसन बघतोय आणि गेल्या लास्ट काही व्हिडिओज मध्ये आपण अर्थक्वेक फ्लड्स या बाबतीत सविस्तर चर्चा केली आहे. आजच्या या व्हिडिओ सेशन मध्ये आपण स्टॉर्म्स म्हणजेच वादळ आणि फॉरेस्ट फायर्स म्हणजेच वनवा आग लागणे या दोन डिझास्टर्सला समजून घेणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आहे स्टॉर्म्स. स्टॉर्म्स म्हणजे वादळ. द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर बेल्ट्स इन द ऍटमॉस्फिअर कॉजेस चेंजेस इन वेदर रिझल्टिंग इन स्ट्रॉंग विंड्स ऑर स्टॉर्म्स. बघा, हवेमध्ये निर्माण होणारे कमी अधिक दाबाच्या पट्ट्यांमुळे कमी अधिक दाबांचे जे पट्टे तयार होतात त्यामुळेच पाऊस वगैरे सुद्धा पडतो. पण वादळ येण्याचं कारण सुद्धा तेच असतं. आणि आतापर्यंत आपण गुलाब चक्रीवादळ आणि असे दोन तीन चक्रीवादळ या आधी येऊन गेल्याचं पाहिलं आहे. त्यामुळे होणारं नुकसान सुद्धा आपण अनुभवलं आहे. द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो प्रेशर एअरचा, हवेचा जो कमी अधिक दाबाचा पट्टा तयार होतो वातावरणामध्ये, यामुळे हवामानात प्रचंड प्रमाणात बदल होतात, चेंजेस. आणि वातावरणातले ऍटमॉस्फिअर मधले हे बदल कारणीभूत ठरतात, रिझल्टिंग इन स्ट्रॉंग विंड्स ऑर स्ट्रॉंग. त्यामुळे अगदी स्ट्रॉंग वारं सुटत त्याच स्ट्रॉंग वाऱ्याला आपण वादळ असं नाव दिलेलं आहे. आता ह्या वादळामुळं काय काय नुकसान होतं ते आपण समजून घेऊया. इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म्स. नंबर 1, ग्रेट डॅमेज इन द स्टॉर्म अफेक्टेड रिजन. ज्या भागामध्ये हा वारा आलाय, वादळ आलंय, तिथं अतिशय प्रचंड प्रमाणात, मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला पाहायला मिळतं. ट्रिमेंडस लॉसेस टू द लाईफ अँड प्रॉपर्टी. पुन्हा एकदा सेम लास्ट व्हिडिओ सेशन मध्ये पाहिलं आपण इतर डिझास्टर सारखं प्रचंड प्रमाणात जीवितहानी, प्राणी मनुष्य मरतात आणि आर्थिक नुकसान, फायनान्शियल लॉस सुद्धा आपला होतो. डिस्क्रिप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय, आपला वीज पुरवठा खंडित होतो आणि त्यामुळे कित्येक दिवस तो सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि अंधारात जीवन अतिशय खडतर आपल्याला व्यतीत करावं लागतं. अनेक गोष्टी त्यावरती अफेक्ट असतात, अगदी दळणवळणांपासून तर घरातल्या दळणापर्यंतच्या गोष्टी या सगळ्या डिस्टर्ब्ड झालेल्या असतात. डिस्क्रिप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन म्हणजेच काय, एकमेकांशी दळणवळण यंत्रणा ही तर खंडित होतेच, पण आपल्याला एकमेकांशी बोलण्यासाठी जी कम्युनिकेशन यंत्रणा आहे, संपर्क यंत्रणा आहे, ती सुद्धा कोलमडलेली आपल्याला पाहायला मिळते. तर हे झालं सगळं या स्टॉर्म्सच्या बाबतीत. तुमच्या लक्षात येत असेल हा जो फोटो घेतलाय हा प्रचंड वादळाने वाकलेल्या एका झाडाचा घेतलेला आहे. अशा पद्धतीची परिस्थिती वादळांमुळे तयार होत असते. तर आता आपण बघणार आहोत पुढचा आपला नेक्स्ट टॉपिक, ज्याचं नाव आहे फॉरेस्ट फायर. म्हणजेच काय, जंगलाला आग लागणे आणि ती मोठ्या प्रमाणात लागत असते. फॉरेस्ट फायरला मराठीत म्हणतात वनवा. अ फॉरेस्ट फायर इज अन अनकंट्रोल्ड फायर इन अ फॉरेस्ट प्लास्टर ऑर ग्रासलँड ड्यू टू नॅचरल ऑर मॅनमेड कॉजेस. याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक आहे नॅचरल, म्हणजे नैसर्गिकरित्या सुद्धा जंगलात आग लागते, आणि दुसरं म्हणजे मॅनमेड, माणसामुळे सुद्धा जंगलात आग लागू शकते. फॉरेस्ट फायर्स स्प्रेड ऍट अ ट्रिमेंडस स्पीड. आता ही जी आग लागलेली असते हिचं चिंतेचं कारण असण्याचं महत्वाचा पॉइंट असा, ही आग अतिशय जोरात एका ठिकाणाहून दुसऱ्या टोकापर्यंत तिचा प्रवास सुरू असतो. अगदी म्हणजे आत्ता क्षणामध्ये ती एका पॉइंटला आहे तर अगदी आपल्या डोळ्याची पापणी लगण्याच्या आत ती इतर ठिकाणांपर्यंत पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या आगीचा स्प्रेड हा अतिशय फास्ट असतो. इफेक्ट्स ऑफ फॉरेस्ट फायर, या वनव्याचे दुष्परिणाम किंवा परिणाम काय काय होतात बघा. ग्रेट डॅमेज टू नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. मोठ्या प्रमाणात नुकसान होणे. हे कशाचं नुकसान होतं मोठ्या प्रमाणावरती? साधन संपत्तीचं, जी आपली नॅचरल आहे, निसर्गाकडून मिळते. झाडं, जंगलं ही उद्ध्वस्त होणं म्हणजे आपल्यासाठी चांगली गोष्ट नाहीये. जैवविविधता, वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती असतात, प्राणी असतात, या सगळ्याच गोष्टींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये धक्का लागतो, त्या डॅमेज होतात. पॉल्युशन ऑफ एअर, इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये
तिथे हवेचं प्रदूषण झालेलं आपल्याला पाहायला मिळत. त्यानंतर आपण बघूया, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, हाऊ मेनी चिल्ड्रन आर देअर इन युअर क्लास ऍट प्रेझेंट, तुमच्या वर्गात आता सध्या किती मुलं बसतात. व्हॉट वुड हॅपन इफ 5 times दिस नंबर सॅट इन युअर क्लास, जर तुमच्या वर्गात आत्ता असलेल्या वर्गसंख्येपेक्षा 5 पटीने जास्त मुलं तुमच्या वर्गात जर बसली तर काय होईल. विच काइंड ऑफ डिझास्टर कॅन ऑकर इन अन एक्स्ट्रीमली क्राउडेड प्लेस, कोणत्या प्रकारची हानी होऊ शकते जर मोठ्या प्रमाणात आपण ह्या अशा गर्दीच्या ठिकाणी राहिलो, तर आपल्याला कोणते डिझास्टर्स, कोणते रोग संक्रमित होऊ शकतात, याची उत्तर तुम्ही शोधा नक्कीच. आणि खूप सोपी सोपी उत्तर आहेत. आताच्या काळामध्ये हा थर्ड क्वेश्चन तर खूपच सोपा आहे की आपण जर गर्दी केली तर काय होऊ शकतं एकमेकांना एकमेकांपासून. डिझास्टर मॅनेजमेंट, कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड, ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी अतिशय जवळच्या आहेत. लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचं जवळचं नातं आहे. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर, मेकिंग प्लान्स टू फेस डिझास्टर्स अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड डिझास्टर मॅनेजमेंट. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे डिझास्टर पाहिले बाळांनो, तर हे आहे डिझास्टरची व्याख्या. डिझास्टर म्हणजे नेमकं काय बघा, तर कम्युनिटी पार्टिसिपेशन ज्यात गरजेचं आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंट आणि कम्युनिटी यांचा जवळचा संबंध आहे. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर, आपल्याला पाय उचलायचे कशासाठी, डिझास्टर होऊ नये म्हणून. मेकिंग प्लॅन्स, आपल्याला काही योजना बनवायच्या आहेत आणि डिझास्टरचा सामना करायचा आहे आणि डेव्हलप करायचं आहे आपली स्वतःची क्षमता, की जेणेकरून डिझास्टर्स होऊ नये किंवा झाल्यावरती आपण पटकन त्यातून बाहेर येऊ शकू. या सगळ्या गोष्टींना म्हणायचं डिझास्टर मॅनेजमेंट, म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन. टू प्रिव्हेंट ऑर रिड्यूस डॅमेज कॉज्ड बाय नॅचरल ऑर मॅनमेड डिझास्टर्स, इमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. डिझास्टर जर होणार असेल, मॅनमेड असेल, नॅचरल असेल, तर ते होऊ नये म्हणून काय करता येईल, नुकसान टाळण्यासाठी काय करता येईल, आणि म्हणून आपत्कालीन नियोजन आणि त्याचं व्यवस्थापन असणं फार गरजेचं आहे. इन्स्टिट्यूट्स ऍट वर्क, द नॅशनल डिझास्टर्स मॅनेजमेंट ऑथॉरिटी वॉज एस्टॅब्लिश्ड इन 2005. इट अंडरटेक्स प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट वर्क. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही जी एक संस्था आहे डिझास्टरच्या विरोधात काम करणारी, तिचं 2005 मध्ये एस्टॅब्लिशमेंट केली गेली आहे, स्थापना केली गेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत नियोजन करण्यासाठी ही संस्था काम करत असते. नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज रिमेंबर, ड्युरिंग अ डिझास्टर हेल्पिंग अँड सपोर्टिंग इच अदर इज आवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजेच आपत्तीच्या काळात एकमेकांना मदत करणं, एकमेकांना सहकार्य करणं ही आपल्या सगळ्यांची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजेच काय, आपलं नैतिक कर्तव्य आहे. जी मूल्य आपण शिकतो त्या मूल्यांमध्ये हे मोडतं, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्यामुळे आपण या प्रतिकूल परिस्थितीमध्ये वेगवेगळे डिझास्टर्स जे आपण या आधीच्या व्हिडिओजमध्ये पाहिले, या सर्व डिझास्टरमध्ये आपण एकमेकांना मदत करणं अतिशय गरजेचं आहे. कॉन्टॅक्ट देम फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर म्हणजे आपत्ती व्यवस्थापनासाठी हे जे काही महत्वाचे नंबर्स आहेत हे तुम्ही नोट करा. या नंबर्सचा वापर त्या त्या वेळी तुम्ही निश्चितपणे करायला हवा, आणि तुमच्या सोयीसाठी सरकारने हे क्रमांक चालू केले आहेत. त्यातले काही क्रमांक आपण बघूया. नंबर 1 आहे पोलीस, ज्यासाठी तुम्ही 100100 नंबर डायल करू शकता. त्यानंतर आहे फायर, जर आग लागली असेल तर तुम्ही फायर ब्रिगेड म्हणजेच अग्निशमक दलाला संपर्क साधू शकता, ज्याचा क्रमांक आहे 101. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे ॲम्ब्युलन्स म्हणजेच रुग्णवाहिका, हिची सुद्धा डिझास्टरमध्ये अतिशय महत्वाची भूमिका असते. ॲम्ब्युलन्ससाठी नंबर आहे बाळांनो 102, 102. आणि डिझास्टर मॅनेजमेंट सेल म्हणजेच आपत्ती नियंत्रण कक्ष, म्हणजे अगदी कुठल्याही प्रकारच्या आपत्ती असल्यानंतर तुम्हाला कॉल करायचा आहे, नंबर आहे 108108. या नंबरला कॉल करा आणि डिझास्टर मॅनेजमेंट नियंत्रण कक्षाला
तुम्ही तात्काळ संपर्क साधू शकता. तर आता आपण डिझास्टर मॅनेजमेंट सेलपर्यंत पोहोचलोय, आपत्ती नियंत्रण कक्षापर्यंत, आणि आपण ह्या सर्व आतापर्यंतच्या जेव्हापासून आपलं युनिट स्टार्ट झालंय तेव्हापासून आपण काय काय बघितलंय ते एकदा ओव्हरलुक करूया. आपण ह्या फोर्थ लेसन मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये आपत्ती व्यवस्थापनात आपत्ती काय काय आणि कोणकोणत्या स्वरूपाच्या असतात ते पाहिलंय. आपत्तीचे काही भयानक चित्र आपण या संपूर्ण व्हिडिओज मध्ये बघितले, त्या आधीचे व्हिडिओज तुम्हाला त्यासाठी पाहावे लागतील. आपत्ती कशा प्रकारच्या असतात, त्या किती भयानक असतात, याचे सुद्धा काही एक्झाम्पल्स, काही व्हिडिओज आणि पूर्वीच्या काळात घडलेल्या काही आपत्ती आपण या लेसन मध्ये पाहिलेल्या आहेत. म्हणजेच इफेक्ट्स ऑफ द अर्थक्वेक ऍट किल्लारी, द डिझास्टर ऍट माली व्हिलेज, जी मालिन गावाची घटना घडली होती ती घटना सुद्धा आतापर्यंत आपण या सगळ्या व्हिडिओ सेशन मध्ये पाहिली आहे. त्यानंतर डिझास्टर म्हणजे काय, हाऊ अँड व्हाय डू द फॉलोइंग डिझास्टर्स ऑकर, खालचे जे डिझास्टर्स आहेत, फ्लड्स आहेत, अर्थक्वेक आहे, लाइटनिंग आहे, व्होल्कॅनिक इरप्शन आहे, फॉरेस्ट फायर आहे, इनक्रीज रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन अ लिमिटेड एरिया, या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंतच्या व्हिडिओ सेशन्स मध्ये पाहिल्या. अशा पद्धतीने आतापर्यंत मॅनमेड, नॅचरल असे वेगवेगळे डिझास्टर्स आपण पाहिले. अर्थक्वेकचा एक स्पेशल व्हिडिओ आपण यावर बनवलाय, फ्लड्सचा एक स्पेशल व्हिडिओ आपण यावर बनवलाय, तुम्ही तो नक्की बघा, व्हिडिओच्या प्लेलिस्ट मध्ये इयत्ता 6वीच्या ती आहे. स्टॉर्म्सवर आणि फॉरेस्ट फायरवर आत्ताचा व्हिडिओ आपण बनवलाय आणि त्यात मध्ये डिझास्टर मॅनेजमेंट आणि बाकी सर्व बघितलंय. नेक्स्ट व्हिडिओ जो स्पेशल असेल आपला तो असेल रेमिडियल अँड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, म्हणजेच उपाययोजना. आतापर्यंत डिझास्टर्स खूप पाहिले पण आता आपल्याला सगळ्या प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे सगळ्या उपाययोजना आपल्याला बघायच्या आहेत. तर बघूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड गुड बाय.